दोघा भावांची शेजारी असलेली दोन किराणा मालाची दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 40,000 रोकड आणि एक पेनड्राईव्ह असा ऐवज चोरून नेल्याची घटना कोठला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी घडली. यावर टोनी नंदलाल खिलवाणी राहणार सेंट विवेकानंद शाळेजवळ तारकपूर यांनी शुक्रवारी 14 जूनला कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ दिनेश खिलवाणी या दोघांची कोठला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी गुरुकृपा स्टोअर्स आणि गुरुकृपा एजन्सी नावाची दोन होलसेल किराणा मालाची दुकाने आहेत. सोमवारी 10 जूनला सकाळी 10:30 सुमारास त्यांनी दुकाने उघडली असता त्यांना दोन्ही दुकानात उचकापाचक केलेली दिसली. तसेच दुकानातील गल्ल्याचे लॉक तुटलेले दिसले. तसेच गल्ल्यातील 40,000 रोकड आणि एक पेनड्राईव्ह असा ऐवज गायब होता. चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत ही चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर टोनी खिलवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 380, 461 प्रमाणे गुन्हा दाखल केला. बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.